त्यांचा आवाज आपण हिंदीमध्ये ऐकत होतात. संध्याकाळचं सत्र 4:38 झालेत आणि सर्वांना गुड इव्हिनिंग, शुभ संध्याकाळ. ऑल ऑफ क्रिकेट लव्हर्स, गुड इव्हिनिंग. एक अप्रतिम दर्जाची स्पर्धा, क्वालिटी आणि ब्रँडेड स्पर्धा म्हणून मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा, एक पॉप्युलर स्पर्धा म्हणून रबर बॉल क्रिकेटचा वर्ल्ड कप जो ओळखला जातो शुभम पाद्य यांचा. ऑफ साईडला काय फटका खेळला होता, कव्हर ड्राईव्ह, ट्रेसचा बुलेट शॉट, मॅग्निफिसंट टायमिंग, दर्शनचा एक दमदार चौकार. पहिल्याच बॉलवर चौकार खेचत मात्र नौशाद यांचं चौकार आणि स्वागत केलं जातं आमच्या व्यासपीठावर. पहिल्या चेंडूवर रोहितच्या गोलंदाजीवर दर्शनचा हा एक क्लास कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला, क्लासिकल एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या अगदी मधोमध चेंडूला मात्र यावेळेला जरूर खेळलं गेलं, सुपर टायमिंग सहित चेंडूला वळवलं, चौकार मिळाला. ऑन साईडला खेळला गेला, एक धाव तर अर्जित आणि दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण केली जाते. बॅकअप करेपर्यंत दोन धावा त्या ठिकाणी दर्शनच्या बॅटमधून येत आहेत. या दुहेरी आणि संघाची धावसंख्या जाऊन पोचते 6 या धावसंख्येवर. प्रथम फलंदाजी करताना विळंगी, एका साईडला रोहन 11 रामबाग, एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय 6 धावा फलकावर लगावल्या गेल्या. पहिल्या चेंडूवर चौकार आला, बॉर्डरमॅनचा उपयोग केला, कलात्मक फटका होता चौकाराने आपण पाहू शकलात पहिल्याच बॉलवर. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता, यश शरीराचा वेध घेत चेंडू मात्र त्या ठिकाणी गली रिझनमध्ये जातोय. तत्पूर्वी सिंगल मेल लेग बायच्या स्वरूपात नितीजी कदम यांना आपण पाहत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे ती 7 या धावसंख्येवर. 7 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. श्री गणेश नगावे संघाचा एक प्रतिनिधी आपण लगेच या, आणि मायकोप संघाचा एक प्रतिनिधी आपण लगेच यायचा आहे, ड्रॉ टाकले जाणार आहेत या ठिकाणी. 7 धावा फलकावर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेला सरळ बॅटने ऑन साईडला खेळला गेलाय, जबरदस्त फटका. आमचे कॅमेरामॅन अश्विन गोपाळे यांच्या स्वागतासाठी निघून जाईल षटकार. धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या वेळेला क्रिकेटच्या मैदानात आपण खेळतो तेव्हा आपण ओलचिंब होतो, परंतु ज्या वेळेला मैदानाच्या बाहेर बसून मात्र मॅचचा आनंद घेतो तसा पाऊस येतो नाही होतो, मात्र आपण आधार पाहतो म्हणजे क्रिकेटमध्ये एक वेगळीच क्रिकेटच्या मैदानात खेळण्याची मजा आपल्याला पाहायला मिळते. 13 धावा झालेल्या आहेत, 13 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत, बॉल फेकून झालेत ते 4. सिद्धांत कदम आमचे टेक्निशियन आणि डिजिटल स्कोरर, एक भरवशाचं व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जातं एव्हेंट एक्सप्रेसचे. दीपेश यांना समोरच आपण पाहत आहेत कॅमेरात बंदिस्त करत असताना. 5 बॉल 5. शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज, गुड डिलिव्हरी, फार मात्र यावेळेला वेगवान होता बॅटची एज घेत चेंडू मात्र यावेळेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. हार्दिकच्या खेळीला मात्र या ठिकाणी पूर्ण विराम लागतोय, बॅक टू द डगआउट हार्दिक गॉन. वेळ दौडू नका, टाईम या ठिकाणी आपण वाचवायचं आहे, कारण 4:42 झालेत म्हणजे 4:45 वाजण्याच्या सुमारास, आणि इथून अजून आपल्याला जवळजवळ 3 ते 4 सामने खेळवायचे आहेत. कदाचित शुभम पाद्यांना विचार करावा लागेल 3 षटकांचे सामने होतील का की 4 षटकांचे, याचासुद्धा विचार करावा लागणार आहे. पंचांनीसुद्धा ताकीद द्या की मात्र टीम मीटिंग करून देऊ नका. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 13 या धावसंख्येवर. रिमझिम पावसाला सुरुवात होत असताना आपण पाहत आहेत, कारण पावसाशिवाय हा खेळ रबर बॉल क्रिकेटचा खेळ मात्र आपण पाहत आहेत अधुरा आहे.
परंतु इथे आज मात्र तिसऱ्या दिवसाला अप्रतिम सुरुवात झाली. पावसाने मात्र हजेरी लावली आणि पावसामध्ये खेळण्याची एक वेगळीच मजा असते. तुम्ही गवतातून चिखलातून पाण्यातून जेव्हा मात्र धावता तो एक वेगळाच आनंद असतो. ज्यावेळेला तुम्ही चालता एक त्यावेळेला तुम्ही अलगत पाय मात्र त्या ठिकाणी जरूर टाकता, परंतु जेव्हा क्रिकेटच्या मैदानात तुम्ही उतरता आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो हे तुमचं ब्रीदवाक्य तयार होतं आणि हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. टेनिस बॉल क्रिकेट म्हणा किंवा रबर बॉल क्रिकेट म्हणा, कारण क्रिकेट हाच आमचा धर्म हेच प्रत्येकाने व्यापून टाकलं गेलं आहे. क्रिकेट आमच्या नसामध्ये आणि रक्तारक्तामध्ये आहे. चला वेळ दौडू नका प्लीज. रामबाग संघ हा शेवटचा आणि अंतिम तुम्हाला मात्र या ठिकाणी ऑन असेल. मायकोप संघाचा कर्णधार आणि नगावे संघाचा कर्णधार, चला दोन्ही संघाचे कॅप्टन लगेच ड्रॉ टाकले जातील. एक मिनिटाच्या अगोदर जर तुम्ही उपस्थित झाले नाहीत तर या ठिकाणी ड्रॉ टाकले जाणार आहेत. गोलंदाज आदित्य आपल्या गोलंदाजी मार्कवर 13 रन्स ऑन दी बोर्ड, 13 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. उजव्या हाताने गोलंदाज, फुलटॉस बॉल, या वेळेला मात्र मिस होतोय पूर्णपणे, बीट होतोय आणि यष्टांचा वेध घेत फर्निचर डिस्ट्रॉइड, मात्र बॅट डोक्यावर जाते खांद्यावर जाते, कारण दर्शनला माहिती होतं ही सुवर्ण संधी होती, त्या सुवर्ण संधीचा मला फायदा उठवता आला नाही आणि इथे मात्र दर्शन नाराज निराश हताश मनाने बॅक टू द डगआउट गॉन. वेला श्री गणेश नगावे वर्सेस मायको असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत, आपण टॉस करूया. शैलेश नवीन फलंदाज मैदानाच्या, शेखर यांचे बंधू आपल्याला पाहायला मिळतात. शैलेश या ठिकाणी मात्र पाहायला मिळतात वेळंगी संघाचे आणि यंदाच्या वर्षात वेळंगी प्रीमियर लीग अप्रतिम मात्र पार पाडले आणि आम्हाला यंदाच्या वर्षात सातत्याने संधी दिली त्याबद्दल आम्ही त्यांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतोय वेळंगी गावाचं आणि आयोजकांचं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 13 या धावसंख्येवर. दुसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवर या ठिकाणी यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या. विश स्पोर्ट्सचा ब्रँड आज आपण झळाळताना पाहायला मिळतो. ज्यांनी स्पॉन्सरशिप जर आपण पाहिलं, टी शर्ट या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच त्यांच्या ब्रँडचे या ठिकाणी टी शर्ट दिलेत. अप्रतिम गुड डिलेवरी, काय गोलंदाजी आदित्यची यावेळेला पाहायला मिळते. सुपर बॉलिंग, आक्रमकता गोलंदाजीमध्ये कशी असावी याचं प्रात्यक्षिकरण दाखवताना रुआन इलेवन रामबाग, रुआन इलेवनचे प्रोप्रायटर प्रतीक म्हात्रे हे नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. रुआन इलेवन कालसुद्धा एक संघ खेळला रुआन या नावाने, बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी आपण पाहू शकलात. आज रोहिताजी पाटील टायगर स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर, खऱ्या अर्थानं क्रिकेटवरचं अफाट प्रेम हे सातत्याने जपतायत. ग्रेट डिलिव्हरी म्हणता येणार नाही आहे, चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. मात्र यष्टीरक्षक या ठिकाणी सांगतायत की ट्रॅकला स्पर्श करून गेला आहे, परंतु पंचांची नजर ही घारीसारखी आहे. तिन्ही पंच आमचे दमदार आणि शानदार आहेत. ॲज अ शार्प ॲज अ नीडल, सुईसारखे तीक्ष्ण अशा नजरेत निहाळणारे जे पी सर असतील, मुन्ना पडान सर असतील, नितेशजी कदम सर असतील, मात्र ही संपूर्ण टीम अप्रतिम गुड वर्क ग्रेट जॉब. यावेळेला अप्रतिम सुरेख पद्धतीने स्वीप केला जातोय. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर कॉपीबुक स्टाईलमध्ये चेंडूला वळवला गेला, चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार. खूप चांगला फटका, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असणारा मात्र यावेळेला वेगेचा उपयोग करणारा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. ऑन साईडला काय टायमिंग होतं, ज्या पद्धतीने चेंडू आला त्या पद्धतीने चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे धाडलं गेलं. फ्लॅट सिक्स चौकारानंतर षटकार आणि संघाची धावसंख्या विळंगी. या संघाची आपण पाहू शकताय 24 धावा, 24 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. अतिशय सुंदर खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत. शैलेशच्या बॅटमधून आक्रमकता येते, आक्रमकता दाखवली जाते आदित्यच्या गोलंदाजीवर. फक्त यावेळेला वेगेचा फायदा उठवतोय. आता मात्र यावेळेला आपण पाहत आहेत कुठेतरी आपण पाहू शकाल यस व्हाईट बॉल, कारण लेग स्टंपच्या थोडासा जवळून जरी चेंडू यावेळेला पीच झाला तर डेफिनेटली पंच मात्र त्या ठिकाणी सक्षम आहेत व्हाईट बॉलचा इशारा देण्यासाठी. आपल्याला पाहायला मिळत आहेत व्हाईट बॉलने संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती फलकावर 25 या धावसंख्येवर 25 रन्स. विळंगी संघाची स्थिती मजबूत.
ऑन साईटला आडव्या बॅटचा जरूर उपयोग केला गेला, एकदा वर्जित केली जाते. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक फार वेगाने पुढे सरसावेल, फेकी करेल, स्वैर फेकी आहे कारण हा रबर बॉल क्रिकेट आहे. रबर बॉल क्रिकेटमध्ये तुमची खरी कसोटी लागते, तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागतं चेंडू कशा पद्धतीने आपल्याला फेकायचा आहे. धन्यवाद समीर गरत अँड कंपनी, आपण आलात, अमूल्य वेळ दिला, चांगला खेळ दाखवला, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आणि 16 जुलैला गोराईच्या बीचवर तुम्हाला हार्दिक मात्र शुभेच्छा असतील. संघाची धावसंख्या स्कोरकार्डवर 27 धावा. आता मुसळधार पावसाला सुरुवात, एक वेगळं नयनरम्य दृश्य पाहायला मिळतं कारण पावसाळी क्रिकेट स्पर्धेचा महाराष्ट्रामध्ये थैमान सुरू आहे. ही लाख मोलाची स्पर्धा, 1 लाखाचं कॅश प्राईज आणि भव्य दिव्य ट्रॉफीज. जसे मात्र या ठिकाणी आपण पाहत आहेत खेळाडू, धावसंख्या झालेली आहे शैलेश 28 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत, 2 षटकांचा खेळ झालेला आहे. जसं खेळाडू मात्र या मुसळधार पावसाचा आनंद घेत आहेत, तसेच मात्र आमचे 2 पंच 3 पंच या मुसळधार पावसाचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. काही क्रिकेट शौकीन तर परिपूर्ण छत्रीचा उपयोग करत असताना आपण पाहू शकाल. आणि खऱ्या अर्थानं खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट SP बॉईजच्या माध्यमातून ब्रदर्स ट्रॉफी आणि शुभमजी पाध्ये संपूर्ण मात्र हे क्षण चित्रे कव्हर करत असताना या मुसळधार पावसाचे डोंगराच्या कडा कपाऱ्यात वसलेलं हे हिरवळ मैदान, प्रत्येकाला मात्र वेडीचं हे मैदान वेड लावणारं आपल्याला पाहायला मिळतं. ऑल इज वेल ही स्पर्धा, ग्रेट अँड क्वालिटी दर्जाची स्पर्धा, हाय क्लास अँड टॉप क्लासची स्पर्धा पाहायला मिळते. खूप चांगला चेंडू होता ऑन साईडला, बॉर्डरमॅनचा उपयोग करत असताना मनगडामध्ये जाण आहे, सरळ चेंडू निघून जाईल चौकाराकरिता. शैलेशच्या बॅटमधून विळंगी गावाचा ब्रँडेड चौकार. धावांची गती फलकावर जाऊन पोचते, 32 धावा, 32 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. विळंगीचे 2 खेळाडू मात्र फलंदाज शेखर आणि शैलेश दोन्ही बंधू त्या ठिकाणी पाहायला मिळतात. काल प्रणय शेलार आणि सर्वेश शेलारला आपण पाहिलं होतं, 2 बंधूंची जोडी, आणि त्याचा उल्लेख समालोचकांच्या द्वारे सातत्याने केला. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये कोणते बंधू येऊन गेले हे आपण सातत्याने जाणलं. यावेळेला टप्पा पडल्यानंतर आपण पाहत आहे चेंडू निघून जातोय बाहेर, व्हाईट बॉलचा इशारा नितेश कदम यांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या स्कोरकार्डवर लागली जाते, 33 धावा, 33 रन्स, 3रा षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झाला आहे. आज रबर बॉल क्रिकेटला ग्लॅमर आला आहे, प्रत्येक खेळाडू व्यावसायिक खेळाडू मात्र रबर बॉल क्रिकेटकडे वळलेत. काही तर खेळाडू आपण पाहत आहे टेनिस बॉल क्रिकेटचे, आज रबर बॉल क्रिकेटकडे फार मोठ्या प्रमाणात मात्र त्यांची प्रगती होत चाललेली आहे. कारण टेनिस बॉल क्रिकेट आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये फार मोठी तफावत आपल्याला पाहायला मिळते. इथे तुम्हाला कसोटी लागते, खऱ्या अर्थानं मुसळधार पाऊस, तदनंतर चिखल, तदनंतर पाणी साचलेलं असतं, गवत असतं, आणि अशा वेळेला सिमेंट काँक्रीटची खेपट्टी असते आणि चेंडू फार मोठ्या प्रमाणात स्किट होतात. तुम्हाला खूप दक्षता घ्यावी लागते, कधी चेंडू खालून येतात, कधी चेंडू उसळी घेतात, कधी चेंडू मात्र ब्लॉक हॉलमध्ये पाहायला मिळतात. अशा वेळेला नियंत्रणबद्ध तुमचा संयम खूप महत्त्वाची भूमिका पाहायला मिळते. थोडासा लो फुलटा चेंडू होता, पंचांकडे दाद मागितली आणि यस डेफिनेटली द फिंगर इज गॉन अ अंपायर नाव मिस्टर नितेश कदम. या वेळेला शैलेशला मात्र परतावं लागेल बॅक टू द डगआउटच्या दिशेने, परंतु शैलेशने आपली चूक कामगिरी बजावली आणि या वेळेला मात्र तंबूच्या आसऱ्याला निघालाय फलंदाज. बॅक टू द डगआउट गॉन. सीझन संपता संपता मात्र ससुनवगरच्या मैदानात आपण पाहू शकलात अप्रतिम स्पर्धा. विजय शेठ पाटील चषक मात्र अनुभवलात आणि विजय शेठ पाटील चषकामध्ये ससुनवगरचं मैदान आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये ही स्पर्धा एक नामवंत स्वरूपात पाहिली गेली आणि त्या स्पर्धेचे शिल्पकार विजय शेठ पाटील स्वतः होते.
परंतु संपूर्ण मॅनेजमेंट जर आपण पाहिलं तर ससू नवघरचे अतिशय एक विचारवंत व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते, सडेतोड उत्तर देण्याची क्षमता असलेले चूक की बरोबर हे प्रत्येक ठाऊक असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे सुशांतदा पाटील यांच्या माध्यमातून मात्र सिस्टमॅटिक मॅनेजमेंट पाहायला मिळालं. ऑन साईटला काय जबरदस्त हा फटका पाहायला मिळतोय. सरळ चेंडू निघून जाईल 6 धावन करता. या षटकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 39. गेली 4 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झाला. 4 बॉलमध्ये आतापर्यंत धावसंख्या 39 घरामध्ये. पुन्हा एकदा बॉलर तयार. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा कोणताही कॉन्टॅक्ट झाला नाही आणि सरळ चेंडू निघून जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होते आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 39 स्थिरावली गेले. विळंगी या संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहत आहेत SP बॉईज ट्रॉफी 2023 D3 आणि या तिसऱ्या दिवसामध्ये आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत. व इव्हेंट एक्सप्रेसच्या माध्यमातून यूट्यूबवर जे श्रोते जोडले गेलेत त्यांचं या मुसळधार पावसात वेडीच्या या ऐतिहासिक मैदानात हार्दिक स्वागत आहे. गुड डिलिव्हरी. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा उशी घेणारा आपण पाहत आहेत. हीच खरी मजा असते मात्र रबर बॉल क्रिकेटमध्ये. खऱ्या अर्थानं आपल्या अंगावर परिपूर्ण मात्र पाणी घेऊन आणि खऱ्या अर्थानं या पावसाचा आस्वाद घेऊन क्रिकेट खेळत असताना, कारण आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो. क्रिकेट हाच आमचा धर्म आहे. क्रिकेट आमचा मान, क्रिकेट आमचा सन्मान, क्रिकेट आमचा अभिमान, क्रिकेट आमची धडकन, तर क्रिकेट आमचं पहिलं प्रेम. आणि हाच खेळ म्हणजे क्रिकेट. प्रत्येकाला लोकप्रियता मात्र या क्रिकेटला का मिळाली त्याचं एकमेव कारण आपल्याला पाहायला मिळतं की प्रत्येकाच्या रक्तारक्तामध्ये जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं क्रिकेट भिनलं गेलं आहे. 3 षटकांचा खेळ झाला. 13 सरासरी 39 धावा. जसं ब्राझीलमध्ये प्रत्येक घरोघरी मात्र फुटबॉलपटू हा जन्माला येतो त्याच पद्धतीने मात्र भारतामध्ये प्रत्येक खेळाडू मात्र आता घराघरामध्ये क्रिकेटर बनण्याचे स्वप्न घेऊन येतो. आजकालचं क्रिकेट फार प्रमाणात उंचीवर घेऊन गेलं आणि आज आम्ही आमच्या गावाच्या नावासाठी खेळतो. हे खेळाडू आहेत ना पैशासाठी ना प्रसिद्धीसाठी, फक्त आणि फक्त आम्ही आमच्या गावासाठी खेळणारे खेळाडू आहोत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 39. उलटॉस बॉल होता. ऑन साईडला खेळलाय शेखरच्या बॅटमधून आक्रमकतेचा स्ट्रोक. विस्फोटक फलंदाज चेंडूला पाठवलं आउट ऑफ द पार्क. षटकार. वर जाऊन पोहोचली गेली. जसं ब्राझीलचं नाव घेतलं मात्र आमचे तत्पर डीजे ऑपरेटर ही त्यांची ताकद बनली गेले. बाउन्स, वेग, अचूक टप्पा मात्र या ठिकाणी कमबॅक केलं गेलं आहे. संघाची धावसंख्या 45. ब्राझीलचं आपण सातत्याने आपण पाहिलं आहे खूप चांगल्या प्रकारचा फुटबॉल. परंतु यंदाच्या हंगामामध्ये आपण पाहिलं सुनील छेत्रीने जबरदस्त मात्र कामगिरी करत असताना अप्रतिम कामगिरी केली आणि आज भारतीयांच्या माना उंचावल्या गेल्या. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू आणि फळीचा समन्वय होत असताना मिळेल नशिबाचा चौकार. याला म्हणतात न हरता, न थकता, न थांबता. प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा झुकावं लागतं, कधी कधी नशिबाला सुद्धा हरावं लागतं. नशिबाचा चौकार. धावसंख्या 49. 49 धावा. बॉल फेकून झाले ते 3 बॉलच्या समाप्तीनंतर 49. प्रथम फलंदाजी करताना विलंगी हा संघ पाहायला मिळतोय. यावेळेला मोठा प्रहार जरूर करण्याचा प्रयत्न खेळला जातोय. परंतु या ठिकाणी हा बॉल सुटतोय, कॅच सुटतोय आणि तिथे मात्र आपण पाहू शकाल 2 धावा कम्प्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावेच्या मदतीने अर्धशतक सांघिक या ठिकाणी पाहायला मिळतं ते विलंगी संघाचं. 4 बॉलचा खेळ झालाय. शेवटचे 2 बॉल शेष राहिलेत. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या मायकोप आणि श्री गणेश नगावे प्लीज लवकरात लवकर यायचंय. क्लीन बोल्ड जबरदस्त अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. दांडी गुल फलंदाज बॅक टू द डग आउट. परंतु शेखरने अप्रतिम यावेळेला खेळ साकारला गेला. राजेश गरत हे सुद्धा मॅचचा आनंद घेतात. शिवनसेवरून खास करून आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदर्श यांनी सुद्धा मात्र शुभेच्छा दिल्या. योगेश धानमेयर दातिवरे यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या या स्पर्धेला.
अशोक केनी आणि सचिन पाटील यांच्यासाठी मात्र शुभेच्छा दिल्या. म्हणजे आतापर्यंत 300 जण घर बसल्या मॅचचा आनंद घेत आहेत. स्मार्ट टीव्ही म्हणा किंवा स्मार्टफोनवर चालता बोलता या मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या झालेली आहे 51. 5 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. शेवटच्या बॉलसाठी मात्र या ठिकाणी उतरलेत मैदानाच्या आतमध्ये सतीश विळंगी संघ एका साईडला आपण पाहतायत. आणि विळंगी म्हटलं की माणुसकीचं माहेरघर म्हणून या गावाला पाहिलं जातं. आणि विळंगी प्रीमियर लीग अफलातून यंदाच्या वर्षात ती पार पाडली. एक दुःखद घटना घडली त्याच दिवसामध्ये, परंतु ती स्पर्धा कव्हर झाली सकाळी. जवळजवळ संध्याकाळ झाली होती दुसऱ्या दिवसामध्ये 4 वाजले होते, परंतु ती स्पर्धा कव्हर झाली. ही खूप महत्त्वाची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. तर एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. आणि 51 धावा फलकावर 52 धावांचं लक्ष समोर ठेवलं आहे. चला श्री गणेश नगावे आणि मायकॉफ संघाचा कर्णधार शेवटचा आणि अंतिम पुकार असेल. कारण टाइम वेस्ट विरातन खुरचा आवाज अर्थातच हार्दिक किनी यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. कुठे असतील त्यांनी आपण समोरच्या कक्षाशी संपर्क साधायचा आहे. सार्थ इलेव्हन रामबाग आणि दुसऱ्या बाजूला विळंगी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. विळंगी संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 51 धावा मात्र स्कोरकार्डवरती लगावल्या गेल्यात आणि 52 धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. उमेश आणि दर्शन, उमेश आणि हिमांशू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय.
गोलंदाजी मार्क वरती, दर्शन पहिले षटक फेकण्यासाठी सज्ज झालाय बॉलिंग ट्रॅक वरती, उर द विकेट नाही. पहिला चेंडू मात्र नक्कीच सुरेख होता, प्लॉकमध्ये चेंडूला पिच केला गेला होता, सिन्वडॉनला चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी सिंगल या ठिकाणी कंप्लीट केले आणि रुवन इलेवन रामबाग संघाचा श्रीगणेश होत असताना चार षटकांमध्ये मात्र नक्कीच 52 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. पहिल्या चेंडूवरती मात्र धाव नक्की झाले उमेशच्या बॅटमधनं. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल मायखूप आणि त्यांचे विपक्ष श्रीगणेश नगावे या दोन संघांमध्ये एक बिग बॅटल नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला ऑन साईडला चेंडूला मात्र दिशा दिली गेली आहे, चेंडू निघून जातोय मिड विकेटच्या दिशेने, मात्र शतशक नक्कीच स्किट होतोय. एक धाव तर नक्कीच पूर्ण केला आहे, दुसरे धावीचा प्रयत्न नक्कीच झाला होता, परंतु दुसऱ्या धावीवरती मात्र नक्कीच थांब सांगितलं असेल. दोन धाव फुलकडती लागल्याचं जात आहे, दोन चेंडूंस आतापर्यंत खेळ झालाय. चार षटकांमध्ये मात्र 52 धावांचं एक मोठं लक्ष नक्कीच पाहायला मिळते. रुवन इलेवन रामबाग संघासमोर पुन्हा एकदा दर्शन गोलंदाजी मार्कवरती येईल, षटकातील तिसरा चेंडू घेऊन एक लॉंग रनअपने आपण पाहू शकतोय. चांगली आर्म ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते हायमने गोलंदाजी करत असताना. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला, इकडेकडे स्ट्रोक केला जातो आहे, चेंडू मात्र निघून जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे, आउट ऑफ द पार्क, बिग ब्लास्ट षटकार. अप्रतिम टायमिंग सहित चेंडूला मात्र वळवलं गेलंय 6 धावांकरिता. चांगलं टायमिंग मात्र आपल्याला पाहायला मिळालं, प्रॉपर शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळालं आणि 6 धावांची मोहर उमटवली जाते. 3 चेंडूंचं खेळ झालंय. पुन्हा एकदा दर्शन गोलंदाजी मार्कवरती येईल, षटकातील पुढील चेंडू घेऊन ओवर द विकेट ने स्ट्राईक करती उमेश आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता, परंतु चेंडू आणि फळीचा संपर्क झाला नाही आहे. निधाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय, टप्पापळ्यानंतर सरळ जाऊन विसवतो यष्टीरक्षाच्या हातामध्ये. चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय आणि धावसंख्या जर विचार केला तर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते, 8 आकड्यावरती 8 रन स्कोरवरती लागल्या जात आहेत. षटक क्रमांक पहिलं मात्र प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते. दर्शन गोलंदाजी मार्कवरती एक अष्ट पहिलू खेळाडू नक्कीच आहे, ओवर द विकेटने ते मात्र खेळण्याचा प्रयत्न केला होता. चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय, एक षटक नक्कीच झालाय, परंतु त्यानंतरच्या दोन चेंडूंवरती फलंदाजाला पूर्णपणे मात्र बंदिस्त केलं गेलंय. दोन सलग निर्धाव चेंडू हाताळले जात आहेत. शेवटचा अंतिम चेंडू असेल पहिल्या षटकामधील. सार्थ पुन्हा एकदा आमच्यासोबत जॉईन होत आहेत स्कोरच्या भूमिकेमध्ये. चांगली स्कोरिंग मात्र त्यांच्या बांधवांना पाहायला मिळते आपल्या सुवर्ण हस्ताक्षरामध्ये. शेवटचा अंतिम चेंडू असेल पहिल्या षटकामधील. दर्शन गोलंदाजी मार्कवरती येईल, ओवर द विकेट नाही ते मात्र पुन्हा एकदा अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. इंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, पहिल्या षटकाच्या ठिकाणी खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीखेरीस धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते, 8 आकड्यावरती 8 रन स्कोरवरती लागले जात आहेत. चांगली गोलंदाजी मात्र दर्शनची आपल्याला पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये. एक छोटासा ब्रेक घेऊन जाऊयात आपण संगीत कक्षामध्ये. देवसंधी डीजे कुंदनला. करायचे जास्त वेळ दौडायचं नाही आहे, कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आजच्या दिवसामध्ये आपण 12 संघ खेळवले गेलेत. पहिल्या षटकाच्या ठिकाणी खेळ झाला आहे. पहिल्या षटका समाप्तीखेरीस धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते, 8 आकड्यावरती 8 रन स्कोरवरती लागल्या जात आहेत. एस पी बॉईज ट्रॉफी 2023 आपण पाहू शकताय. आजचा सलग तिसरा दिवस आपण पाहतोय. शुभम दादा पद्या यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे, कारण अप्रतिम आयोजन नियोजन आपण पाहतोय. वन मॅन शो त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि चांगला पाठिंबा मात्र नक्कीच रोकेदादा पाटील असतील, रोहितदासदादा पाटील असतील यांचा मात्र नक्कीच चांगला पाठिंबा मात्र राहिला आहे. सतीश गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरं फेकण्यासाठी, ओवर द विकेट नाही. यावेळा ऑन साईडला फटका तर नक्कीच केला जातोय, शतशक पुढे सरसावला जातोय. वड कॅच मात्र कॅच ऑफ द डे आपण पाहू शकताय, काय अप्रतिम झेल मात्र या ठिकाणी टिपला जातोय. एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे त्या शतशासाठी.
काय अप्रतिम झेल मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगली शतशनाची साथ मात्र विलंगी संघाला आपल्याला पाहायला मिळते. महत्त्वाचं विकेट मात्र हिमांशू तंबूच्या असरला परतले गेलेत. मात्र मोठी फटके मारण्याची क्षमता त्यांच्याजवळ नक्कीच आहे, परंतु तो महत्त्वाचा विकेट होता आणि तो महत्त्वाचा विकेट मात्र या ठिकाणी मिळवलाय सतीशने. पहिल्या चेंडूवरती नक्कीच आपल्या संघासाठी पहिली सफलता प्राप्त करून दिले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ॲट नंबर 3 मिस्टर राजू आपण पाहतोय. शतशनामध्ये मात्र या ठिकाणी बदल केला जातोय. पहिल्या चेंडूचं खेळ झालाय. दुसरं षटक प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र ऑफ साईडला खेळा जातोय. चेंडू मात्र निघून जाईल कव्हरच्या दिशेने. दर्शन पुढे सरसवला जातोय. फिकेपर्यंत मात्र 2 धावांचा कॉल मात्र नक्कीच झालाय आणि 2 धावा मात्र परिपूर्ण करत असताना या दुहेरीने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 10 आकड्यावरती. हार्दिक 1 मिनिट थांबवतोय. 6 बॉल 6 षटकार आले लगातार. तर आदरणीय सन्माननीय आज बड्डे मॅन ज्यांचा आज वाढदिवस आहे सचिनदादा पाटील यांच्या वतीने 5,000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. आणि त्याचप्रमाणे 4 बॉलवर 4 चौकार आले तर वैभवजी वैती, नेहा वैभव वैती यांच्याकडून 2,000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. मात्र हे पारितोषिक या ठिकाणी आपल्याला सातत्याने पाहायला मिळणार आहे आजच्या दिवसामध्ये. सचिनदादा पाटील यांचं वाढदिवस आणि त्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांनी पारितोषिक लावलं आहे. 6 बॉल 6 षटकार जर आले तर 5,000 रुपयाचं कॅश प्राईज आणि नेहा वैभव वैती च्याकडून आपण पाहत आहेत 4 चौकारासाठी लगातार 4 चेंडूवर 2,000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. ओ टू हार्दिक किणी. थँक्यू सो मच सर. मात्र 2 विकेट मात्र या षटकामध्ये गेल्यात सतीश ओव्हर द विकेटने. यावेळा मात्र ऑफ साईडला केला जातोय. फटका तर नक्कीच मिसटाईम झाला आहे. शतशिक मात्र दूरवर नेतोय. प्रयत्न नक्कीच चांगले केले होते परंतु प्रयत्नांना मात्र आलं आहे अपयश. 2 धावांचं कॉल आहे आणि 2 धाव तर नक्कीच पूर्ण झाले. तिसऱ्या धावसाठी येत आहे. तिसरी धाव मात्र नक्कीच पूर्ण झाला आहे आणि 3 धाव मात्र परिपूर्ण करत असताना चांगली रनिंग बिटवीन द विकेट मात्र आपल्याला पाहायला मिळते. या 3 धावीसहित संघ जाऊन पोहोचेल फलकावरती 13 आकड्यावरती. 13 रन्सक्रोडवरती लागले जातात. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला आहे. चांगली गोलंदाजी मात्र सतीश यांची आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये सुद्धा दर्शनने चांगली स्टार्ट मिळवून दिली होती आणि मात्र नक्कीच त्याच आत्मविश्वासाने सतीशने हे षटक मात्र हाताळलं जात आहे. 4 चेंडू फेकून झालेत. 2 विकेट आतापर्यंत मिळवल्यात. या षटकात जर विचार केला तर आतापर्यंत 5 धावा मात्र खर्च केल्यात मागच्या 4 चेंडू मागे. ओव्हर द विकेटने फुलटो चेंडू होता. चेंडूला मात्र दिशा दिली गेली. चेंडू मात्र निघून जातो इन टू द गॅपमध्ये. क्लास यावेळेला पाहायला मिळतोय. 4 चौकार 4 धावा. या चौकड्याने धावसंख्या जाऊन पोहोचत फलकावरती 17 17 रन्स क्रोडवरती लागले जात आहेत. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला आहे. ओव्हर द विकेटने सतीश यावेळेला मात्र स्लॉटमधला चेंडू काय पिक केलाय अप्रतिम. चेंडू मात्र निघून जाईल 6 धावांकरिता. वोड शॉट षटकार. फलकावरती लागले जात आहेत. आतापर्यंत 2 षटकांचा खेळ संपलाय. चला घाई करायचे. तर दुसरं षटक मात्र नक्कीच सतीशने चांगली गोलंदाजी केली होती पहिल्या 4 चेंडूवरती, परंतु पुढचे 2 चेंडू मात्र नक्कीच मोठ्या प्रमाणात धावा मात्र पाहायला मिळाल्या. बारा चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 29 धावांची गरज आहे. 12 बॉल रिमेनिंग अँड 29 रन्स रिक्वायर्ड टू विन हे इक्वेशन मैदानामध्ये आपण पाहू शकताय. उमेश मात्र मैदानाच्या आतमध्ये नक्कीच चांगली बॅटिंग करतोय. सेट झालेला फलंदाजच आहे. एक आशीष किरण मात्र नक्कीच आहे रुवन 11 रामबाग संघासाठी. मात्र
अवंतर चेंडूच्या स्वरूपात चेंडू जे सांगता होत असताना वाईट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. या एक्स्ट्राच्या रूपाने धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 24-24 रन्स स्कोरवरती लागले जात आहेत. आता मात्र 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 28 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंगवरती बॅटर्सचा जर विचार केला तर आदित्य आपल्याला पाहायला मिळतोय. ते मात्र खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू आणि फुलचा संपर्क झाला नाही आहे. नऊ चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. डॉट बॉलने सांगतो झालंय. गौरव गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. एक लॉंग रनअपने मात्र बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहू शकतोय. तिसरं षटक फेकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती इन्व्हाइट केले गेले. धावसंख्या जर विचार केला तर 24 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती मिस्टर गौरव. यावेळा मात्र मिस्टर मिस्टोक झाला आहे. फटका मात्र या ठिकाणी नक्कीच फसला जातोय, परंतु शेतशक्ती इथपर्यंत पोहोचणार नाही आहे. दोन धावे सकवला आहे आणि मात्र नक्कीच या ठिकाणी मिसफील्ड होते. तीन धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि या तीन धावेसहित संघ जाऊन पोहोचेल फलकावरती 27 रन्स स्कोरवरती लागले जात आहेत. दोन चेंडू सत्तापर्यंत खेळ झालाय. दहा चेंडू आणि दहा चेंडूंमध्ये 25 धावांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गौरव बॉलिंग ट्रॅकवरती येईल. दोन चेंडू सत्तापर्यंत खेळ झालाय. गौरव उर्ध विकेटने ते मात्र खडेकडे स्ट्रोक केला जातोय. प्रॉपर मात्र शॉर्ट या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार्क. 6 धावा. नऊ 19 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जर विचार केला तर धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकत आहेत. 33 जाऊ फलकावरती लागल्या जात आहेत. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये उमेश आपण पाहू शकत आहेत. आतापर्यंत वन मॅन शो मात्र नक्कीच ठरला आहे. चांगली बॅटिंग मैदानामध्ये केलं आहे. दुसऱ्या बाजूला चांगली साथ मिळते ती म्हणजेच आदित्यची. ते मात्र खेळण्याचा प्रयत्न केला होता. नेक्स्ट मिस करून जाणारा चेंडू पाहायला मिळतोय. अवंताच्या स्वरूपात चेंडू जे सांगतं झालंय. मुन्नापटा सरांचा इशारा येतोय. इट्स वाईट. या एक्स्ट्राच्या रूपाने धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 34. आता मात्र 9 चेंडू आणि 18 धावांची गरज. 9-18 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गौरव मात्र गोलंदाजी मार्कवरती येईल. स्ट्रायकिंगवरती उमेश आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या उमेशने मात्र चौकार षटकरांचा वर्षाव मात्र नक्कीच केला आहे. ते मात्र खेळण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडू नक्कीच हाताळला जातोय. ऑफसाईडला खेळण्याचा मनसुबा होता. चेंडू आणि फळीमध्ये संपर्क मात्र दिसून आला नाही आणि डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर मात्र 4 चेंडूंचा खेळ झाला आहे. 8 चेंडू आणि 8 चेंडूंमध्ये 18 धावा. हे रन बॉल इक्वेशन आपण पाहू शकता. 8 चेंडू आणि 18 धावांची गरज. गौरव पुनशी एकदा गोलंदाजी मार्कवरती दाखल होईल. षटकातील 5वा चेंडू घेऊन ओर द विकेट नाही. यावेळा मात्र पाहिलं बाकीचं काम पंचरमती सोडून दिलं गेलं आहे. एक्स्ट्रा चेंडू या ठिकाणी फेकला जातोय. वाईटच्या स्वरूपाने धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 35-35 रन स्कोरवरती लागल्या जात आहेत. आता मात्र 8 चेंडू आणि 17 धावांची गरज. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 8 बॉल रिमेनिंग अँड 17 रन्स रिक्वायर्ड टू विन. दोन्ही फलंदाज मात्र चर्चा करत आहेत पुढच्या काही चेंडूंवरती कशाप्रकारे मात्र फलंदाजी करायची नक्कीच डिस्कशन करत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गौरव. ते मात्र ऑन साईडला खेळला जातोय. फटका फसण्याची दाट शक्यता आणि विकेट जाईल. लॉन्ग स्टॉपला मात्र कुठलीही चूक होणार नाहीये. गुड कॅच फलंदाज. बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. डगआउटमध्ये परतला जातोय.
एक अशीच किरण होतं उमेश, ते मात्र अशीच किरण विजलं गेलंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहू शकतोय, मिस्टर आशिष आपण पाहतोय ॲट नंबर 5 वरती दाखल झालंय. आता मात्र 7 चेंडू आणि 7 चेंडूमध्ये 17 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती दाखल होईल गौरव. गौरवने धावा नक्कीच खर्च केल्यात, परंतु जो महत्त्वाचा फलंदाज होता त्या महत्त्वाच्या फलंदाजाला मात्र डगआउटच्या दिशेने पाठवण्यात तो यशस्वी ठरलाय. मात्र 7 चेंडू आणि 7 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आहे. चला घाई करायची, जास्त वेळ दौडायचं नाही आहे. गौरव शेवटचा अंतिम चेंडू घेऊन ओर द विकेट नाही, ते मात्र नक्कीच मिस केला जातो या चेंडू. डॉट बॉलने सांगता झालं एंड ऑफ द थर्ड ओव्हर, 3 षटकांचा या ठिकाणी खेळ संपला आहे. आता मात्र 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आहे. एक छोटंसं ब्रेक घेऊयात, जाऊयात आपण संगीत कक्षामध्ये. दर्शन सजून घ्यायचं आहे, घाई करायची आहे. पंच वॉन करतायत, कृपया घाई करायची आहे, जास्त वेळ दौडायचं नाही आहे. 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय. आशिष आणि आदित्य ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळते. शेवटचे अंतिम षटक फेकण्यासाठी विक्रमच्या हातामध्ये नक्कीच चेंडू सुपूर्द केला गेला आहे. खूप मोठी जबाबदारी मात्र विक्रमच्या खांद्यावरती असणार आहे, कारण 6 चेंडूमध्ये 17 धाव डिफेंड करायचे आहेत. यावेळेला बॅटची एज अँड टेक अन, विकेट कीपर कुठलीही चुकी करणार नाही आहे. गुड कॅच, फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन, गॉन नाव. विकेट मात्र या ठिकाणी मिळवला जातोय. मात्र रुवन 11 रामबाग संघाच्या अपेक्षेनं अजून एक धक्का लागतोय आदित्यच्या रूपामध्ये. आता मात्र 5 चेंडू आणि 5 चेंडूंमध्ये 17 धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 17 धावा हे समीकरण मैदानामध्ये आपण पाहू शकताय. पुन्हा एकदा विक्रम ओर द विकेट नाही, ते मात्र नक्कीच चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. डॉट बॉलने संतोष झालाय, निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. आता मात्र 4 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. वन बाउन्सने मात्र वन केलं जात आहे. 2 चेंडूंचा खेळ झालाय, पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवला, त्यानंतर त्याच्या चेंडूवरती निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. मात्र 4 चेंडू आणि 17 धावांची गरज. ओवर द विकेट नाही यावेळा, मात्र नक्कीच फटका तर नक्कीच केला जातोय आणि चेंडू मात्र नक्कीच सीमारेषा पलीकडे जाईल. षटकार येतोय आणि या षटकारने मात्र समीकरण पूर्णपणे बदललंय. 6 धावा. आता मात्र 3 चेंडू आणि 11 धावांची गरज. या षटकाराने मात्र पुन्हा एकदा या मॅचमध्ये परत आणलंय रुवान 11 रामबाग संघाला. षटकाराला निशांत यांच्या पॅटमधनं आत्मविश्वास नक्कीच द्विगुणित असणार आहे, कारण 3 11 करायचे आहेत. इथे मात्र विक्रमवरती प्रहार चढवलाय. पहिले 2 चेंडू मात्र नक्कीच अप्रतिम हाताळले होते, परंतु तिसरा चेंडू मात्र स्लॉटमध्ये पाहायला मिळाला. ओर द विकेट नाही, ते मात्र दुसरा सुद्धा येतोय. व्हॉट अ बॅटिंग, चेंडू निघून जाईल 6 धावांकरिता स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार या ठिकाणी निशांत यांच्या बॅटमध्ये पाहायला मिळत आहेत.
समुद्रात किती लाट आहेत हे महत्त्वाचं नाही आहे, तर ते किनाऱ्याला किती स्पर्श करतात हे महत्त्वाचं आहे. आणि ते मात्र स्वतःचं महत्त्व या ठिकाणी दाखवून देत असताना मिस्टर निशांत दोन षटकार येत आहेत. आता मात्र दोन चेंडू आणि पाच धावांची गरज आहे. जिथे मात्र सामना होता चार चेंडू आणि 17 धावा, तिथे सामना येऊन थांबला आहे दोन चेंडू आणि पाच धावा. हे मित्रांनो क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. आणि मात्र नक्कीच पंचांनी देखील वॉन केलं आहे वन बाउन्ससाठी, त्यामुळे विक्रमवरती मात्र नक्कीच दबाव असणार आहे. ओवर द विकेटने ते मात्र डॉट बॉल आला आहे. आता मात्र एक चेंडू आणि पाच धावांची गरज आहे. वन बॉल रिमेनिंग अँड फायव्ह रन्स रिक्वायर्ड टू विन. कमबॅक झाला आहे मात्र या ठिकाणी विक्रमच्या माध्यमातून. दोन षटकार नक्की झाले होते परंतु खचून गेला नाही. लीडर मनाने मात्र गुणंदाजी करतोय परंतु अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कंपल्सरी चेसिंग असणार आहे, त्यामुळे मात्र नक्कीच एक चेंडू आणि पाच धावांची गरज आहे. नेक्स्ट मॅचसाठी मायकोप संघाने रेडी राहायचं आहे. त्याचबरोबर नगावे या दोन संघांमध्ये आपण पाहू शकता एक कडवी लढत पाहायला मिळेल. जावेत सामन्याच्या दिशेने एक चेंडू आणि पाच धावांची गरज आहे. हृदयाचे स्पंदने वाढले जात आहेत, मात्र हार्टबीट्स नक्कीच वाढले जात आहेत. एक चेंडू आणि पाच धावा. आणि इथे मात्र नक्कीच आपण पाहू शकता विलंगी संघाने मात्र शेवटच्या क्षणापर्यंत मात्र झुंज दिली आणि मात्र अखेरकार विजयाचं पद संपादन करतायत. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक टू रोहन इलेव्हन रामबाग संघ. नेक्स्ट मॅच नेक्स्ट मॅचसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील.